सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। संध्या, हे तुझं काय चाललंय? त्यात काय झालं? अगं, जग 21व्या शतकाकडे कूच करत चाललंय आणि तू हे देव धर्म स्वामी हे सगळं काय चाललंय? अगं ज्योती, तुला आपलं लहानपण आठवतंय? आपण एकत्र खेळलो, वाढलो, शाळेत गेलो, तू डॉक्टर झालीस आणि मी लग्न करून गृहिणी झाले. माझं सासर स्वामी भक्त आहे आणि म्हणून मी देखील स्वामी भक्त झाले. पण खरं सांगू, स्वामींच्या आशीर्वादानं आणि कृपेनं आज मी संपूर्ण सुखात आहे. अगं मला सांग, प्रत्येक माणसाला सुख दुःख असतात, त्याचा आणि स्वामींचा काय संबंध? हे बघ, तुला स्वामींबद्दल काही माहिती नसेल तर बोलू नकोस. तुला तुझ्या डॉक्टरीवर गर्व असेल, पण मी तुला तुझ्या आईला बरं वाटावं म्हणून स्वामींच्या मठात घेऊन आले आणि माझी एवढीच इच्छा आहे की तुझ्या आईला लवकर बरं वाटावं. अगं, हे स्वामी सुद्धा सामान्य माणूसच ना, मग त्यांची गणना देवांमध्ये कशाला? आणि मला सांग, विभूतीनेच माणसं बरी झाली असती, मग डॉक्टरांचा काय उपयोग? अगं, तुला स्वामींबद्दल कल्पना नाही म्हणून तू असं बोलतेस. तुला अनुभव आला की तुला कळेल, मी सुद्धा तुझ्यासारखी नास्तिकच होते, पण लग्नानंतर स्वामींची भक्ती करायला लागल्यापासून मला चांगले अनुभव यायला लागले. अगं, या स्वामींवरच्या भक्तीमुळेच माझ्या मागचा डॉक्टरांचा ससेमिरा कायमचा संपला. बरं बाई, पुरे झालं तुझं स्वामी पुराण. टॅक्सीचं मीटर वाढत चाललंय आणि आपल्याला आईचे रिपोर्ट घ्यायला डॉक्टरकडे जायचंय. चल. ज्योती, तू रिपोर्ट्स वाचलीस, एक्सरे सुद्धा पाहिलीस, आता मी काय सांगतो ते नीट ऐक. तुझ्या आईच्या स्वरयंत्राला विचित्र क्रॅक गेलाय आणि त्यामुळे ती कधीच बोलू शकणार नाही. डॉक्टर? येस, मी खरं तेच सांगतो. सर, एक रिक्वेस्ट करू.
येस आपण आईचं ऑपरेशन करून पाहिलं तर नो चान्स ऑपरेशन करून काहीही फायदा होणार नाही हे आता आपल्या हातात राहिलेलं नाही जे घडतंय ते सगळं ईश्वरी इच्छेने या तू काय मी काय काहीही करू शकत नाही ज्योती ज्योती तू आता परमेश्वरावर श्रद्धा ठेव आणि आपल्या आईची सेवा कर हे बघ तुला स्वामींबद्दल काही माहित नसेल तर बोलू नकोस तुला तुझ्या डॉक्टरीवर गर्व असेल पण मी तुला तुझ्या आईला बरं वाटावं म्हणून स्वामींच्या मठात घेऊन आले आणि माझी एवढीच इच्छा आहे की तुझ्या आईला लवकर बरं वाटावं मीना आई जेवली हो मॅडम हे गे केमिस्टकडे जाऊन आईची औषधं घेऊन ये चल आई हे बघ मी तुझ्यासाठी स्वामींचा प्रसाद आणलाय अगं तू नक्की बरी होणार खरंच संध्या तू आईकडे बस हो मी आपल्यासाठी चहा करते आई तुम्हाला लवकर बरं वाटेल तुम्ही अशा दुःखी होऊ नका हॅलो हॅलो मी अविनाश देशपांडे कोण अविनाश कसा आहेस तू कोण संध्या मी मजेत आहे तू कशी आहेस मी मजेत आहे अच्छा ज्योती आहे का तिकडे आहे ना थांबा तिला फोन देते ज्योती फोन आहे अविचा तुला आले आले हॅलो हा बोल आईची रिपोर्ट आली का हो मी आता तिथूनच आले काय म्हणताय डॉक्टर डॉक्टर म्हणाले की सगळेच रिपोर्ट ओके आहेत आई आई 7-8 दिवसातच बोलायला लागेल काळजी घेण्यासारखं काही नाहीये तू खरं सांगतेस अरे हो रे मी खरंच सांगतेय आपण उद्या भेटूया मी फोन ठेवते हॅलो हॅलो एक 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 मिनिट एक मिनिट हे बघ तुझ्या बोलण्यात कधी गडबड दिसते मी आता तिकडे येतो नको नको आता येऊ नको आपण उद्या भेटूया ना मी फोन ठेवते हा बाय नक्कीच काय ते गडबड दिसते अरे 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 सावकाश सावकाश पुरे पुरे इथे पोचलो एकदाच चला चल 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 लवकर चल आटप लवकर ना तर आतमध्ये बशी स्वामींचा जप करीत अवी मस्करी पुरे हा नाही आठवण करून दिलेली बरी अरे तुला सांगितलं होतं ना मी लवकर येईन म्हणून ओके बाबा ये लवकर या स्वामी मला क्षमा करा मी चुकून काही बोलले असेल तर मला माफ करा मला माझ्या आईशिवाय जगात कोणीही नाही तुमच्या मायेचं पांघरूण आम्हा दोघी मालकीणीवर टाका तिला लवकर बरी करा मी स्वतः डॉक्टर असून हतबल झाले माझ्या अपराधांची शिक्षा मला द्या पण माझ्या आईला लवकर बरी करा मुली अशी दुःखी होऊ नकोस स्वामींवर विश्वास ठेव तुझ्या इच्छा जरूर पूर्ण करतील खरंच काका होय मुली स्वामींवर विश्वास ठेव हा घे प्रसाद तुझ्या इच्छा पूर्ण होतील ऑफिसमध्ये तुम्ही भेटला नाहीत म्हणून आम्हाला तुम्हाला भेटायला इथे यावं लागलं आम्ही तुम्हाला दिलेला कॉन्ट्रॅक्ट रद्द केलाय तुमच्या अशा बिल्डिंग कोसळायला लागल्यावर आम्ही उत्तर काय द्यायची लोकांना नाही नाही चला 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 नाही नाही काही ऐकायचं नाही अवी असा किती दिवस विचार करत बसणार आहेस माझा एक स्वतःला कामात बिझी ठेव मी काय करू ज्योती तूच मला सांग अगं ही बिल्डिंग कोसळल्यापासून आजपर्यंत माझी सगळी कामे बिघडत चालली
आताची माणसं मला सांगून गेली की माझे दोन कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झाले, दोन कॉन्ट्रॅक्ट। मला हे कळत नाही नेमकं माझ्याच मागे दुर्दैव का लागलंय। अवी एक सांगू। सांग। रागावणार नाहीस ना? नाही। तू माझ्यावर एकदा स्वामींच्या मठात चल, मी तुला सांगते स्वामींच्या कृपेने तुझ्या सगळ्या चिंता दूर होतील। ज्योती जरा प्लीज गप्प राहशील? अरे तू माझ्यावर स्वामींच्या मठात चल तर खरं। स्वामी 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 काय लावलं ते सारखं स्वामी स्वामी? स्वामींचा वेळ लागलाय तुला, असल्या लोकांची नाव माझ्या समोर घेत जाऊ नको। अरे पण माझं ऐक तर खरं। मला काही ऐकायचं नाहीये। अच्छा आई कशी आहे? बरी आहे, तुझ्याविषयी सारखी काळजी करत असते। तिला सांग काळजी करू नको, मी ठीक आहे। हा आता कामाच्या व्यापात आहे म्हणून येऊन जाईन म्हणून सांग। हॅलो। हॅलो, कोण? अविनाश देशपांडे का? हा हा मीच बोलतोय। मी जयश्री बोलतेय। ज्योतीच्याही बाथरूममध्ये घसरून पडलीय, तिच्या डोक्याला मार लागलेला आहे। व्हॉट? ज्योती आहे ना तुमच्या बरोबर? हो हो माझ्याच बरोबर। प्लीज तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन या। हो हो निघालो निघालोच आम्ही, चल। काय झालं? आई हॉस्पिटल मध्ये। तू 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 चल बघू आधी। अरे पण सांग तर खरं। आई बाथरूम मध्ये पडली। काय? डोक्याला मार लागला तिच्या, हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं। तू तू रडू नको, तू चल 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 बघू आधी, चल लवकर चल। ए ज्योती हळू, हे बघ तिची ट्रीटमेंट चालू आहे, मी स्वतः प्रयत्न करतो, काही काळजी करण्याचं कारण नाही। डॉक्टर जास्त काही काळजी करण्याचं कारण नाही, आता डोक्याला थोडासा मार लागलाय। सर खरंच सांगता ना, खरंच काळजी करण्यासारखं काही नाही ना? ज्योती ज्योती माझ्यावर विश्वास ठेव, आता थोड्याच वेळात ते शुद्धीवर येईल। तुम्ही बसा, मी राऊंडवर जाऊन येतो। सिस्टर ज्योती डोंट वरी। अगं डॉक्टर काय बोलले ते ऐकलंस ना? बस इथे आई जवळ बस। स्वामी समर्थ महाराज, तुम्ही जर खरे असाल ना तर माझ्या आईला लवकर बरं कराल। ज्योती हा काय वेडेपण आहे? अवी अवी तुला माहिती नाही रे, आज सांगते। मी त्या दिवशी स्वामी समर्थांच्या मठात गेले होते, मी तिथे नवस केला होता। माझी आई जर बोलायला लागली ना तर मी तिला घेऊन अक्कलकोटला येईन गुरु पौर्णिमेच्या दिवशी। तेव्हापासून मी तिला रोज विभूती खायला देते। अरे विभूती खायला लागल्यापासून ना तिच्यात एक नवीन उत्साह निर्माण झाला होता, ती स्वतः उठून स्वतःची कामं करायला लागली होती। पण आज आज अचानक आई आई मी ज्योती, मी तुझ्या जवळ आहे ग, काही काळजी करू नको। आई कशा तुम्ही, कसं वाटते तुम्हाला? माझा स्वामींवर पूर्ण विश्वास होता, हे सगळं फक्त स्वामींमुळेच झालंय, माझ्या आत्मविश्वास नाही। ज्योती प्लीज जरा आईला आराम करू दे। आई तुम्ही आराम करा, झोपा। आई 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 मी स्वामींकडे मागून घेतलं होतं, तू बोलायला लागलीस ना की आपण आपण गुरु पौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोटला जाऊया। अभि तू येशील ना आमच्या बरोबर?
मला वाटतं मला उशीर होतोय, साईटवर गेलं पाहिजे. नाही, कामगारांच्या पगाराचा दिवस आहे ना, म्हणून मी येतो. ज्योती तुम्हाला फोन कर. आई तुम्ही आराम करा, रिलॅक्स. अभी अभी हाँ? अरे काका तुम्ही केव्हा आला आताच? अरे पण तू कुठला विचारत आहेस? काय सांगू काका तुम्हाला, तुमच्यापासून काही लपलंय का? पाहताना काय चाललंय ते? त्यात रात्रीची ते स्वप्न, अहो धड झोपही येत नाही. माझं मलाच कळत नाही काय चाललंय ते. तू एक काम कर, तीन चार दिवसासाठी बाहेरगावी जा ना, इकडच्या कामाची काळजी करू नकोस, ते मी सांभाळून घेईन. काका तुमचं म्हणणं पटतंय मला, पण मी जाऊ कुठे? तेही एकटा? अरे एकटा कशाला, कोणा मित्राला बरोबर घेऊन जा. काका ज्योती मला सांगत होती अक्कलकोटला चल म्हणून, पण मी. मला कळलं तू नाही म्हणाला असशील, कारण देवाच्या ठिकाणी म्हणजे. नाही नाही तसं नाही काका, ती तिथे तिच्या आईचा नवस फेडण्यासाठी जाणार, म्हणजे दोघी देवळातून बाहेर पडणं मुश्किल. म्हणजे मलाही त्या दोघींबरोबर राहावं लागणार. अरे तू तिथं तुझा कॅमेरा घेऊन जा, त्या दोघी देवाचं दर्शन घेईपर्यंत त्या कॅमेऱ्यातून फोटो काढ, आणि ती तुझीच माणसं असल्यामुळे इकडच्या कामाची काळजी करू नकोस. ठीक आहे काका, तुम्ही म्हणता तसंच करूया. आत्ता ज्योतीला फोन लावतो. हॅलो, हां ज्योती, मी अवी बोलतोय. अच्छा फोन यासाठी केला होता की मी अक्कलकोटला येतोय. चल जयू. अगं येते का? घराकडे लक्ष ठेव बरं का. हो काळजी करू नका, दर्शनाला जाऊन या. आणि येताना समर्थांचा प्रसाद आण बरं का. अगदी विसरू नका. हा अगदी विसरणार नाही, काही काळजी करू नकोस. बरं झालं अभि तू आलास म्हणून. अरे तेवढी सोबत. आई आता जास्त बोलू नको जा, मग तुला त्रास होईल. बोलू दे ग, बोलू दे. इतके दिवस बोलत नव्हती तेव्हा म्हणायची बोलू दे, माझ्याही बोलू दे. आता बोलते तर. तसं नाही रे, आपण स्वामींचं दर्शन घेऊन आलो ना की आई पूर्वीप्रमाणे नक्की बरी होणार, यात माझी अजिबात शंका नाही. बरोबर आहे. हो बोले बोल आई, तोपर्यंत तुम्ही बोलत राहा. अरे पुढे आता आता निघायचं ना. असाच आहे, चल आता चला. नाही तुम्ही घ्या दर्शन, मी आहे तिथं. अगं राहू दे ग, चल तुला.
अनन्याश्चिन्तयन्तो माम् ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। स्वामी भक्त हो, गुरु पौर्णिमेच्या या शुभ दिनी आज श्री स्वामी समर्थांच्या गुरु लीलामृत ग्रंथाचे पारायण करण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत। तरी शांत चित्ताने या पारायणाचं श्रवण करायचंय। तत्पूर्वी स्वामी समर्थांच्या नामाचं स्मरण आपल्याला करायचंय। सर्वांनी टाळ्या वाजवून गजर सुरू करा। बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। भक्तजन हो, कर्दळी नामक वनामध्ये उद्धव नावाचा लाकूड तोड्या लाकड तोडीत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली आणि वारुळातून भली मोठी रक्ताची चिळकांडी उडाली। ते पाहून उद्धव भयभीत झाला। घाबरत घाबरत तो झाडावरून खाली आला। वारुळाजवळ जाऊन पाहतो तर काय, एक दिव्य पुरुष वारुळात तपश्चर्या करीत बसला होता। उद्धवाच्या हातून पडलेल्या कुऱ्हाडीने त्या दिव्य तेजकपुंज पुरुषाच्या मांडीस जखम झाली होती। त्या जखमेतून रक्तस्त्राव होत होता। उद्धवाने जवळच असलेल्या औषधी झाड पाल्याने जखमेवर उपचार केले। भयभीत झालेल्या उद्धवास त्या दिव्य पुरुषाने आशीर्वाद दिला व म्हणाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि तो दिव्य पुरुष आपल्या भ्रमणाकरिता पुढे निघाला। उद्धवाने उद्धार हो केला, माणसाचा पुण्यात्मा हा झाला। उद्धवाने उद्धार हो केला, माणसाचा पुण्यात्मा हा झाला। कर्दळीच्या वनातून वारुळाच्या रणातून एक दिव्य प्रकाश निघाला। उद्धवाने उद्धार केला, माणसाचा पुण्यात्मा झाला। उद्धवाने उद्धार केला, माणसाचा पुण्यात्मा झाला। काली मातेच्या दर्शना कलकत्ता, बंगाल हा चरण स्पर्शे मंगल उधारा। काली मातेच्या दर्शना कलकत्ता, बंगाल हा चरण स्पर्शे मंगल उधारा। महाकालीला पाहून भक्तिभावाने नाऊन सर्व पाप विनाशक झाला। उद्धवाने उद्धार केला, माणसाचा पुण्यात्मा झाला। उद्धवाने उद्धार केला, माणसाचा पुण्यात्मा झाला। काशी मध्य तारत आला, पाय पीक झाले, गंगा संगमी जाऊनी वस्ती ध्यान केली। काशी मध्य तारत आला, पाय पीक झाले, गंगा संगमी जाऊनी वस्ती ध्यान केली।
ओंजळीत पाणी घेता अमृताचा स्पर्श होता काशीचाही स्वर्ग ऐसा झाला उद्धवाने उद्धार केला माणसाचा पुण्यात्मा झाला उद्धवाने उद्धार केला माणसाचा पुण्यात्मा झाला त्र्यंबकेश्वराला आला आला काशी सोडून महादेवाच्या दर्शना उभा हात जोडून त्र्यंबकेश्वराला आला आला काशी सोडून महादेवाच्या दर्शना उभा हात जोडून कीर्तनात रंगुनिया भक्तामध्ये तंगुनिया तिथे महाप्रसाद मांडिला उद्धवाने उद्धार केला माणसाचा पुण्यात्मा झाला उद्धवाने उद्धार केला माणसाचा पुण्यात्मा झाला वाटेचा हा वाट करू आला कोल्हापुरी गाव करी आगमन नेतिया पुला घरी वाटेचा हा वाट करू आला कोल्हापुरी गाव करी आगमन नेतिया पुला घरी काय त्याच्या आले मना चुकवून सारा जना अकस्मात पोबारा केला उद्धवाने उद्धार केला माणसाचा पुण्यात्मा झाला उद्धवाने उद्धार केला माणसाचा पुण्यात्मा झाला दीर्घकाळ फिरुनिया अक्कलकोटियाला खंडोबाच्या मंदिरी बैसला उद्धवाने उद्धार केला माणसाचा पुण्यात्मा झाला उद्धवाने उद्धार केला माणसाचा पुण्यात्मा झाला अल्लाह कसम तू तो सबकी मजाक करता है अरे यार मजाक ही अपना धर्म है करम है अम्मा यार अरे वो देखो नंगा फकीर बैठा है चलो उसकी भी मजाक करते हैं अरे जाने दो यार कोई अल्लाह का फरिश्ता होगा अरे इस नाचीज अजीज की दरबार में सब एक है साधु हो या फकीर हो बीवी हो या बाबा हो चलो अरे अरे नहीं नहीं यार गरीब है बेचारा दो चार दिन से बैठा है उधर अरे उसे अभी भाग जाएगा चलो क्या बातें सुन रहे हो तुम सुनो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे दुर्गावति भवानी शंकर शिव शंकर शंभो वो ठीक अस्सलाम वालेकुम फकीर बाबा अरे यार ये तो बोलता ही नहीं कुछ सुनता भी नहीं अरे इसके साथ क्या मजाक करोगे यार देखूं तो बाबा चिलिम पियोगे ओ फकीर बाबा चिलिम पीते हो हाँ चिलिम पीऊंगा पीऊंगा क्यों नहीं तो ये लो
अरे ये पागल क्या पिएगा खाली चिलम? अरे देखो तो खाली चिलम देखकर गालियां देगा। देखो देखो जा रहा है देखो। हमारे सर पर आने वाला देखो चिलम खाली है ये भी नहीं जानता। शिवर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। माफी चाहता हूँ बाबा, मुझे माफ कर दो बाबा, माफ कर दो मुझे। बेटा मजाक मत करो, मजाक सांप तो नहीं लेकिन सांप से भी ज्यादा जहरीली है। जाओ नमाज पढ़ने को जाओ। जी बाबा। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, शिव शंकर नमः शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवान शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवान। मालक बघा तुमच्या अवधूत बाबा बसले। आपल्या घरी चला। घर आमचं घर निराळच आहे महाराज, या भक्ताची आपल्याला विनंती आहे आपल्या घरी चलाव, या पामराला आपली सेवा करण्याचं भाग्य तरी मिळेल। चुकभूल माफ करा महाराज, कलेक्टर साहेबांचा अचानक निरोप आला म्हणून तातडीने दफ्तरी जावं लागलं, तरी मी माझ्या सेवकालाच ठेवलं होतं आपल्या सोबत। मला बंदिस्त नसतोस की कैदी ताब्यात ठेवतो तुला, हम किसी के दावेदार नहीं, जास्त बोलो तो थोबड़ फोड़ेन ऊपर न दे आठवन बनून तार महाराज। देख ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो। वो देख वो फकीर बाबा अभी तक वहाँ बैठे हैं, शायद भूखे होंगे। यार हम उन्हें रोटी तो नहीं खिला सकते हाँ। लेकिन हम उन्हें चोड़प्पा के घर तो ले जा सकते हैं ना। हाँ, ये सही है। और अक्सर चोड़प्पा फकीरों की सेवा करते हैं। हाँ, ये बात तो सही है। अरे लेकिन उनके घर वाले ये नंगा फकीर देख के उनकी घर वाली नाराज तो नहीं होगी? अरे यार ये काम करते हैं, पहले फकीर बाबा की इजाजत लेंगे हाँ। और बाद में चोड़प्पा को ही यहाँ ले आएंगे हाँ। क्यों ये ठीक रहेगा? हाँ, सही है। चलो 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 चलो। तो पूछना पूछना बाबा। बाबा क्या है? बाबा हम सुबह से देख रहे हैं आपने कुछ खाया नहीं पिया नहीं, दिल तो बहुत करता है लेकिन हम आपके लिए कुछ कर नहीं सकते। क्यों? क्योंकि हम लोग मुसलमान हैं और आप हिंदू फकीर। तो क्या हुआ? बाबा हमने सोचा है कि आप चोड़प्पा जी के घर चले तो अच्छा है। हाँ बाबा, क्योंकि वो साधु संत फकीरों को खाना खिलाते हैं। हाँ, अगर आपकी इच्छा हो तो हम उन्हें यहाँ ले आए। ले आए बाबा। अच्छा, जैसी आपकी मर्जी। बुलाओ बुलाओ। चलो 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 चलो। आय नमः वासुदेवाय।